नमस्कार, मी अक्षता। आपण पाहतात आपला आवाज, आपला आवाज मध्ये आपले स्वागत। पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्ण वाढतच चाललेले आहेत व त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर माई ढोरे व सर्वपक्षीय गटनेत्यांची तातडीने बैठक घेण्यात आली। महापौरांनी आयुक्त राजेश पाटील व प्रशासनाला काय आदेश दिले, त्याचबरोबर यापुढे होणाऱ्या सर्व सभा ऑनलाईन घेण्यात येतील असे सांगितले। आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी माई ढोरे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात। माय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढतच चाललेला आहे आणि त्या संदर्भात आज गटनेते तुम्ही आयुक्त बैठक झाली, त्यात काय निर्णय, तुम्ही काय आदेश दिले त्यांना? कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळं मीटिंगचं आयोजन मी स्वतः आयुक्तांना सांगितलं होतं की मीटिंग घ्यायला पाहिजे। आयुक्त साहेब, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आपण काहीच केलं नाही असं नकोय, पण आपण काय काय करतच आहोत ते पण लोकांच्यापर्यंत पोचलं गेलं पाहिजे। आणि कुठंतरी याला जी जनता बिंदासपणे बाहेर पडत असती, पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांनाही पॉझिटिव्ह व्हायला नको, याकरता आपल्याला मीटिंग घ्यायला पाहिजे म्हणून आम्ही एकत्र आलो। त्यामध्ये मग गटनेते होते, अधिकारी होते, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, आपले पवार साहेब, त्याचप्रमाणे ढाकणे सर, आम्ही पदाधिकारी, पक्षनेते नामदेव डाके, विरोधी पक्षनेते राजूजी मिसाळ, त्याचबरोबर आपले चेअरमन, स्थायी समितीचे चेअरमन नितीन लांडगे, गटनेते आपले बारणे साहेब होते, राहुलही होता, आणि हे सगळ्यांनी एकत्र आलो। त्या ठिकाणी विचार विनिमय झाला की त्यांनी काय काय केलं वॅक्सिनचं, ते प्रत्येक प्रभागावाईज अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। प्रत्येक प्रभागावाईज त्यांनी काही एक दोन ठिकाणी त्यांनी चालू केले, दोन ठिकाणी पण पूर्व तयारीमध्ये आहेत, आणि तो प्रश्न वॅक्सिनचा बरासा आपला व्यवस्थित सुटतो आहे। पण विषाणूला कोणालाही बाधा होऊ नये याकरता जे मार्केटसारख्या ठिकाणी गर्दी होती, लोक मास्क नाही लावीत मार्केटमध्ये येतात, गर्दी थांबली गेली पाहिजे। त्याचबरोबर काही समारंभ होत्या त्या ठिकाणी लोक बिंदासपणे हे करतात, आणि नंतर तो त्रास त्या लोकांना होऊ नये याकरता कुठंतरी कंट्रोल झालं पाहिजे। आणि काही सूचना ह्या आम्ही आयुक्तांच्या ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत की आयुक्त साहेब, हे जर नाही ऐकलं गेलं लोकांनी तर आम्हाला जनता कर्फ्यू शनिवार रविवार करणं भाग पडेल, तर आम्हाला काही गोष्टी जनतेने मदत करावी, प्रशासनाला मदत करावी, आणि जेणेकरून ज्याप्रमाणे वर्षामागचा 11 मार्चचा कोरोना आपण कसा सामोरे गेलो, पण त्यामध्ये जास्त निधन झाले नाही नागरिकांचं, चांगल्या प्रकारे आपण हँडल केलं, त्याचप्रमाणे आताही आलेला विषाणू त्याला आपण सामोरे कसं लायचं, जनतेला कुठलाही अडचण येणार नाही, पॉझिटिव्ह होणार नाही, कोण त्याच्यामध्ये दगावणार नाही, ह्याची दक्षता आपण घेत आहोत। लोकांना भीती वाटली पाहिजे आणि खरंच ती भीती निर्माण करणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे, म्हणून आम्ही एकत्र बसलो आणि त्या पद्धतीने त्या मीटिंगमध्ये काही डिसिजन आम्ही घेतलेले आहे। त्याचबरोबर वॅक्सिन हे शहरवासियांना की जे करदाते आहेत, जे शहरामध्ये स्थायिक आहेत, या लोकांना आयुक्तांना मी विनंती केली की आपले ह्या लोक शहरवासियांना हे जे लसीकरण आहे ही लस फ्रीमध्ये देण्यात यावी अशी मी आयुक्तांना विनंती केलेली आहे, आणि आता आयुक्त त्याच्यावर लगेचच 2 दिवसामध्ये ते डिसिजन घेणार आहेत की जे काही केंद्र शासनाचे काही नियम आहेत ते नियमाचं ते अभ्यास करतील, आणि त्या पद्धतीने फ्री आपल्याला देता आली तर उत्तमच आहे, आणि बहुतेक ती देण्याकरता काही अडचणी येणार नाही असंही मला वाटतं। नागरिकांनी जर ऐकलं नाही आणि जर हे रुग्ण वाढत गेले तर शनिवारवर जनता कर्फ्यू लावणार? हो, लोकांनी जर ऐकलं नाही तर लोकांनी ऐकावं, लोकांनी, कारण आम्ही पब्लिकचा आहोत, आणि तर लोक सुरक्षित तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक वेगळं अभिमान वाटतं, आणि लोकांनी जर ऐकलं नाही तर लोकांचेच फोन रात्रीभर तर आम्हाला चालू राहणार, जागा मिळणार नाही आहेत, काय नाही आहे, आणि जागा जरी मिळली उशिरा तरी पण तोपर्यंत
लिमोनियाचा जर प्रादुर्भाव त्यातमध्ये झाला तर आपण किती प्रयत्न केले तरी तो आटोक्यात येत नाही, आणि त्यामध्ये आपल्याच घरातला किंवा आपल्याच कुटुंबातला एखाद्याला जीव गमावा लागेल ती वेळ जनतेने आणू नये यासाठी सोशल डिस्टन्स आणि गर्दीमध्ये जाऊ नये. काय सांगाल माई, पिंपरी इन्स्टिट्यूटच्या ह्या सगळ्या इमारतीमध्ये ज्या होणाऱ्या सभा ह्या ऑनलाईन घेण्याचं ठरलं असं ठरलं आहे का, काय सांगाल? हो, आज ज्यावेळेस आमची कोविडच्या संदर्भात मीटिंग आम्ही घेतली त्याच वेळेस मीटिंग झाल्यानंतर की जे आपण नागरिकांना आव्हान करतो आहे गर्दी करू नका काय नका तेच आव्हान आम्ही देखील सभागृहातला जे एकत्र येत असतो तर ते ऑनलाईन पद्धतीने सगळ्या मीटिंग घ्याव्यात असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे. त्यामुळे त्यामध्ये सगळ्यांनी हो म्हटलेलं आहे. मग विरोधी पक्षनेते पण म्हणले की ठीक आहे, गटनेत्यांनी पण त्याला सगळी संमती दिलेली आहे आणि आम्ही तो विषय व्यवस्थितपणे सगळ्यांनी ठरवलेला आहे. म्हणून ऑनलाईन मीटिंग घेणं सध्याच्या या 15-3 आठवड्यामध्ये तर खूप गरजेचं आहे आणि ती ऑनलाईनच मीटिंग होणार कारण मीटिंग लागोपाठ आलेल्या आहेत की ही तहकुबीची सभा आहे, रिसर महिन्याची मीटिंग आहे, त्याचबरोबर आमची विशेष काही सभा राहणार आहे डेप्युटी मेअरची आणि बजेटच्या मीटिंग. बजेटच्याही काही मीट दोनदा मीटिंग करावी लागेल, एकदा पूर्ण मान्यता द्यायला एकदा आमची ठराव मांडा. तर हे सगळे मीटिंग आमच्या ऑनलाईन घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. त्या साई समितीची ही सभा आहे ती सभा देखील ऑनलाईन होत आहे. सर्वसाधारण सभा पण ऑनलाईनच होणार का? हो, येणारी सर्वसाधारण जी महिन्याची सभा असते 18 तारखेला ती जनरल बॉडी आपण घेत आहोत, ती जनरल बॉडी देखील आपण ऑनलाईनच घेत आहोत. अशाच ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आपला आवाजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.